नेट मुळे थोडा आपण लेट झालेलं आहे. नाऊ स्टार्ट विथ ॲडव्हान्टेजेस ऑफ हायब्रिडायझेशन. ॲडव्हान्टेजेस ऑफ हायब्रिडायझेशन. स्क्रीन शेअर होते का? ॲडव्हान्टेजेस ऑफ हायब्रिडायझेशन. ऑफ हायब्रिडायझेशन. First advantage, the number of hybrid orbitals, the number of hybrid orbitals formed is equal to the number of atomic orbital involved in the hybridization. Usually the hybrid orbital is represented by an oval shape. An oval shape orbital having small lobe and other large lobe. Hence it is more concentrated on one side of the nucleus. The hybrid orbitals are oriented in definite direction due to which they overlap more effectively. आवाज म्यूट करा. एकटा ओव्हर more effectively than pure S and P orbitals and form stronger bond. Orbital overlapping power orbital and overlapping power overlapping power power
प्युअर एस ऑर्बिटल, प्युअर एस ऑर्बिटल ओवरलैपिंग पावर इज वन वन, प्युअर पी ऑर्बिटल्स, प्युअर पी ऑर्बिटल्स ओवरलैपिंग पावर 1.72, एसपी ऑर्बिटल एसपी हाइब्रिड ऑर्बिटल ओवरलैपिंग पावर 1.93, SP2 hybrid orbital, SP2 hybrid orbital 1.99, 1.99, and SP3 hybrid orbital 2. Next, the hybrid orbital can overlap. The hybrid orbital can overlap with atomic orbital, with atomic orbital or hybrid orbital, or hybrid orbital of आवाज म्यूट करा प्राजक्ता, हाइब्रिड ऑर्बिटल ऑफ अदर एटम्स, अदर एटम्स एंड फॉर्म कोवेलेंट बॉन्ड, एंड फॉर्म कोवेलेंट बॉन्ड एडवांटेज द हाइब्रिड ऑर्बिटल्स, द हाइब्रिड ऑर्बिटल्स arrange themselves around the central atom in such a way that they will have minimum repulsion. Advantage number 4, the concept of hybridization is hypothetical. Hybridization is not process which can be observed. It is mainly used as a convenience to describe bonding. In last lecture, we finished what is meant by hybridizations and formation of methane, ethene, and ethylene molecules, SP3, SP2, and SP hybridization. Organic chemistry generally involves these three types of hybridization, SP3, SP2, and SP hybridization.
Now, what are the advantages of hybridization? म्हणजे हायब्रिडायझेशन आपण जे कन्सेप्ट शिकलेला आहे त्या कन्सेप्टचे काय बेनिफिट्स आहेत किंवा काय फायदे. द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म्ड इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व्ड इन द हायब्रिडायझेशन. म्हणजे टोटल हायब्रिड ऑर्बिटल किती फॉर्म्स होतील, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल हे हायब्रिडायझेशन मध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत तेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतील. sp3 मीनिंग काय sp3 चा, sp3 किती और ॲटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व झाले याच्यात, टोटल 4 ॲटॉमिक ऑर्बिटल इज इन्वॉल्व, 1s and 3p. तिघाच हे 4 ऑर्बिट ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यानंतर काय भेटेल आपल्याला, sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. दॅट मीन्स द नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म इज इक्वल टू द नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इन्वॉल्व इन द हायब्रिडायझेशन. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल इन हायब्रिडायझेशन मध्ये इन्वॉल्व होतील तेवढेच आपल्याला काय भेटतील, हे हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म होतील. आता 1s and 3p, sp3 टोटल 4 हायब्रिड ऑर्बिटल इज फॉर्मड इन sp3 हायब्रिडायझेशन. sp2 3, 2p ऑर्बिटल अँड 1s sp2 अँड sp2 1s अँड 1 2p. द हायब्रिड ऑर्बिटल इज रिप्रेझेंटेड बाय अन ओव्हल शेप. आपण असे दोन टाईपचे काढतो पहा, एक असा आणि एक स्मॉलर लोब. प्राजक्ता ओव्हल, तुला क्लास मधून रिमूव्ह करावं लागेल मला, लाईक दिस स्मॉल कॉन्सन्ट्रेटेड. मिनिंग काय ह्याचं, हेन्स इट इज मोर कॉन्सन्ट्रेटेड ऑन वन साईड ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या एका साईडला ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असेल. अँड द हायब्रिड ऑर्बिटल्स आर ओरिएंटेड इन डिफरंट डायरेक्शन्स. एका डायरेक्शन मध्ये ओव्हरलॅप होतील, ड्यू टू विच दे ओव्हरलॅप मोर इफेक्टिव्हली दॅन प्युअर एस अँड पी ऑर्बिटल्स अँड फॉर्म स्ट्रॉंगर बॉन्ड. म्हणजे प्युअर एस अँड प्युअर एस ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपिंग पेक्षा ही हायब्रिड ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग इज स्ट्रॉंग. वाय इट इज स्ट्रॉंग, बिकॉज दीज हायब्रिड ऑर्बिटल्स आर ओरिएंटेड इन डिफिनाइट डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन ही फिक्स आहे, डेफिनेट आहे, दॅट्स वाय दे ओव्हरलॅप इफेक्टिव्हली अँड फॉर्म स्ट्रॉंगर बॉन्ड than pure orbitals, s and p orbitals. Orbitals and overlapping power, pure s orbital overlapping power kiti hai? 1. And pure p orbital chi overlapping power 1.72. sp hybrid orbital, s and p javadis hybrid orbital madhi astil, then chi overlapping power kiti hai? 1.93. sp2 hybrid orbitals 1.99. And sp3 hybrid orbitals 2. This is the overlapping power for sp, sp2 and sp3. 1.93, 1.99, 2 and 4s 1 and 2 1.72. The hybrid orbital can overlap with atomic orbital or hybrid orbital of other atoms. Hybrid orbital can overlap with atomic orbital. Methane, CH4. The carbon sp hybrid orbital is overlapped with the s orbital of hydrogen atom to forms carbon hydrogen bonds and forms the covalent bond. म्हणजे hybridization झाल्यानंतर कुठला bond तयार होतो, हा covalent bonds we generated. And the hybrid orbitals arrange themselves around the central atoms. CH4 मध्ये central atom कुठले, हा carbon. And it all hybrid orbitals are around arrange themselves around the central atoms that they have the minimum repulsions. त्यांच्यामध्ये काय मिनिमम रिपल्शन होईल अँड दॅट इज दे आर मॅक्झिमम सेपरेटेड फ्रॉम इच अदर. रिपल्शन अवॉइड होईल अँड सेपरेशन जास्त होईल. अँड द कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन इज हायपोथेटिकल. हा इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. हायब्रिडायझेशन कन्सेप्ट कसा आहे, हा इमॅजिनरी कन्सेप्ट और हायपोथेटिकल. अँड हायब्रिडायझेशन इज नॉट प्रोसेस विच कॅन बी ऑब्झर्व्ह, जे आपल्याला एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व करता येत नाही. And it is mainly used as a convenience to describe the bonding. Kashyasathi vaparlela aahe hybridization bond, kutla bond aahe, tyanche arrangement kashe aahe, tyachyasathi explain karnyasathi ha hybridization used kelela aahe. The concept of hybridization is hypothetical. Hybridization is not a process which can be observed experimentally, and it is mainly used as convenience to describe the bonding. These are the advantages of hybridization. Lakshat aale hybridizationचे advantages. शिवानी सावंत, आवाज म्यूट करा नाही तर तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल बरं एकेकांना. हायब्रिडायझेशन इज व्हेरी युजफुल
टू एक्सप्लेन नीड ऑफ हायब्रिडायझेशन चा कन्सेप्ट काय असेल तर टू एक्सप्लेन द हायब्रिडायझेशन इज व्हेरी यूजफुल ए टू एक्सप्लेन the strength of bonds in the molecule like sigma bond pi bond Second, to explain the observed valences of the elements see to predict geometry of the molecules D to predict the bond angles of the molecule hybridization is very useful to explain the strength of bonds the molecules like sigma bond pi bond याच्यासाठी यूजफुल आहे मॉलिक्युल जो बॉन्ड्स तयार झालेले आहेत टू एक्सप्लेन इट्स पाय बॉन्ड दिस इज स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू एक्सप्लेन द ऑब्झर्व्ड व्हॅलन्सीज ऑफ द एलिमेंट्स कार्बनची व्हॅलन्सी 4 का आहे 2 का नाही किंवा फॉस्फरसची व्हॅलन्सी व्हेरिएबल का चेंज होते सल्फर व्हॅलन्सी टू एक्सप्लेन द ऑब्झर्व्ड व्हॅलन्सीज ऑफ द एलिमेंट्स टू प्रिडिक्ट जिओमेट्री ऑफ द मॉलिक्युल्स त्यांचं स्ट्रक्चर शेप कसं आहे to predict the geometry of the molecules and to predict the bond angles of the molecules these are the benefits or significance of the hybridization when the hybridization is kai useful hai to explain strength of bonds in the molecules sigma bond asel pi bond asel tensile strength to explain the observed valencies of the elements valency kai त्याच्या एक्सप्लेन करण्यासाठी टू प्रिडिक्ट जिओमेट्री ऑफ द मॉलिक्युल टेट्राहेड्रल स्क्वेअर प्लेनर लिनियर लाईक दिस टू प्रिडिक्ट द बॉन्ड अँगल्स ऑफ द मॉलिक्युल्स दीज आर द युजफुलनेस ऑफ हायब्रिडायझेशन नाउ नेक्स्ट बॉन्ड लेंथ the mean distance between the nuclei of bonded atoms is called as bond length or bond distance it is expressed in angstrom unit
and strong unit. One and strong unit is equal to 10 raised to power minus 8 centimeter. A covalent bond is formed. Is formed when orbitals of two atoms overlap and form a molecular orbital. However, covalent bond is not rigid. Nuclei of bonded atoms move away from each other or come close. The mean distance between oscillating bonded nuclei is found when attractive and repulsive forces between nuclei are balanced. bond length depends upon the atomic radius of bonded atom. Bond length, carbon-chlorine, 1.76 and strong unit, CBr, carbon-bromine, 1.94 and strong unit, carbon iodine 2.14 and strong unit. Now, next concept is the bond length. What is meant by the bond length? It is the mean distance between nuclei of bonded atoms. It's called as bond length. Suppose this is the molecules
A, B. They forms the bond between A and B. The nucleus of A, this is the nucleus of A, and nucleus of B. This is the atom B. This is हे ऑर्बिटल आहे आणि हे ऑर्बिटल आहे. मध्ये जे डॉट दाखवलेले आपण काय ते न्यूक्लियस आहे. द इलेक्ट्रॉन्स अँड रिव्हॉल्व इन दिस ऑर्बिटल. ह्या ऑर्बिटल मध्ये काय होईल, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतील. अँड दिस इज न्यूक्लियस. द डिस्टन्स बिटवीन टू बॉन्डेड न्यूक्लिया म्हणजे ह्या न्यूक्लियस मधून ह्या न्यूक्लियस मध्ये त्याला काय म्हणायचं, बॉन्ड लेंथ ऑर बॉन्ड डिस्टन्स. लक्षात आलं, द मेन डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ बॉन्डेड ऍटम्स. आता मॉलिक्युल ए बी, ए बी मध्ये किती ऍटम्स आहेत, टू ऍटम्स आहे, ऍटम ए अँड ऍटम बी. न्यूक्लियस ऑफ ऍटम ए अँड न्यूक्लियस ऑफ ऍटम बी, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द बॉन्ड लेंथ ऑर बॉन्ड डिस्टन्स. त्याला काय म्हणायचं, बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड डिस्टन्स. इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट अँड स्ट्रॉंग युनिट. याचं युनिट काय, बॉन्ड लेंथचं अँड स्ट्रॉंग युनिट आहे. अँड वन अँड स्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू 10^-8 सेंटीमीटर. एक अँड स्ट्रॉंग युनिट सोबत काय, वन अँड स्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू, दिस इज अँड स्ट्रॉंग युनिट इज इक्वल टू 10^-8 सेंटीमीटर्स. अँड कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड वेन ऑर्बिटल्स ऑफ टू ॲटम्स ओव्हरलॅप. कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होतो, when orbitals of two atoms overlap, the atom A overlap with atom B, at that time we forms the covalent bond and form a molecular orbital. ata yala kay manaycha, molecules che madhe je orbitals astil tela molecular orbital. And however, covalent bond is not rigid and nuclei of bonded atoms move away from each other or come close. The repulsion zara tar kay hoil te अवे जातील आणि अट्रॅक्शन झालं तर काय होईल, दे कम्स टू क्लोज टुगेदर. द मेन डिस्टन्स बिटवीन असोलेटिंग बॉन्डेड न्यूक्लियस फाउंड वेन अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन न्यूक्लियर बॅलन्स. डिस्टन्स कधी फाउंड होईल, द असोलेटिंग बॉन्डेड न्यूक्लिया इज फाउंड वेन अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन द न्यूक्लियस आर बॅलन्स. म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स एज वेल एज रिपल्सिव्ह फोर्स हा कसा पाहिजे, balance by the at that time we find the mean distance. And bond length depends upon the atomic radius of bonded atom. Bond length kashavarti depend hai, atomic radius of the bonded atom hichavarti ti atomic radius hai. Ata bond ani kai bond length baghu apan. Carbon chlorine kiti hai bond length, 1.76 and strong unit. Mhanje suppose this is the carbon nucleus and this is the chlorine nucleus, and this bond length is 1.76 and strong unit. Carbon bromine kiti hai, 1.94 and strong unit. And carbon iodine 2.14 and strong unit. Kashi vadlele hai bond length, as atom size increases, atomic size kashi vadte, chlorine bromine iodine he group 7 madhe hai, हॅलोजन फॅमिली, क्लोरीन फर्स्ट फ्लोरिन, देन क्लोरिन, देन ब्रोमिन अँड लास्ट आयोडिन. म्हणजे ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, अँड ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस क्लोरिन टू आयोडिन बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ॲटॉमिक लेंथ वाढली की काय होणार, सॉरी ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली की बॉन्ड लेंथ सुद्धा इन्क्रीज होणार, आणि ॲटॉमिक साईज डिक्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो डिक्रीजेस. हे आपण ह्या एक्झाम्पल वरून लक्षात आलेलं आहे. पहा, क्लोरीनची कमी ॲटॉमिक साईज आहे, बॉन्ड लेंथ कमी आहे. कार्बन ब्रोमिन थोडं वाढलं, बॉन्ड लेंथ वाढली 1.94. कार्बन आयोडिन ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाली, बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. नाऊ नेक्स्ट, इफेक्ट ऑफ हायब्रिडायझेशन. ह्याच्यात लक्षात आलं, बॉन्ड लेंथ म्हणजे काय आणि ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस बॉन्ड लेंथ ऑल्सो इन्क्रीजेस हे वाक्य लक्षात ठेवा. Atomic size increases, bond length also increases. Now some bond and state of hybridization. Bond
state of hybridization, percentage of S character, and bond length. Hybridization कसं हे करतं आपल्याला हे बघायचं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सी सी सिंगल बॉन्ड, हायब्रिडायझेशन sp3, हे लक्षात ठेवा. आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हायब्रिडायझेशन कुठला, sp3 म्हणजे अल्केन्स मध्ये वगैरे, ह्याच्यात परसेंटेज ऑफ एस कॅरेक्टर 25% आणि बॉन्ड लेंथ किती, 1.54 अँड स्ट्रॉंग युनिट, 1.54 अँड स्ट्रॉंग युनिट. देन कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 hybridization, percentage character 33.33%, and 1.34 and strong unit. And carbon carbon triple bond, ट्रिपल बॉन्ड, इथं आणखी का कार्बन बॉन्ड काढावं लागेल. sp hybridization 50% एस कॅरेक्टर, 50% एस कॅरेक्टर अँड बॉन्ड लेंथ इज 1.20 अँड स्ट्रॉंग युनिट, 1.20 अँड स्ट्रॉंग युनिट. strong unit. आता बॉन्ड लेंथ पहा, sp3 मध्ये बॉन्ड लेंथ जास्त आहे, 1.54 अँड स्ट्रॉंग युनिट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हॅव लॉंगर डिस्टन्स, sp3, परसेंट ऑफ एस कॅरेक्टर इज 25, 1.54 अँड स्ट्रॉंग युनिट. जर डबल बॉन्डला गेलो कार्बन कार्बन काय होईल, sp2 33.33%, कार्बन एस कॅरेक्टर आणि बॉन्ड लेंथ काय झाली, ही कमी झाली. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये sp हायब्रिडायझेशन 50% एस कॅरेक्टर अँड अगेन इट्स व्हॅल्यू डिक्रीजेस 1.20 अँड स्ट्रॉंग युनिट. या व्हाय दिस हॅपन, म्हणजे आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पासून कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पर्यंत गेलो तर काय होईल, बॉन्ड लेंथ डिक्रीजेस झाले का, 1.54, 1.34 अँड 1.204. व्हॉट इज द रिझन, इथं पाहता, ऑब्झर्व दिस परसेंटेज ऑफ एस कॅरेक्टर 25, 33.3 अँड 50%, म्हणजे sp3 राहिला तर किती आहे, एस कॅरेक्टर 25% आहे, sp2 ला किती आहे, 33.3% आहे, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp ला 50%. And percentage of S character वाढल्यामुळे काय होईल, as percentage of S character increases, the bonding electrons in orbital near to the nucleus, हे पहा, this is nucleus and these are the electron revolve around this in orbit. हे काय, S orbital आहे, आणि इथं जर इलेक्ट्रॉन राहिले तर काय होईल, this electron is attracted towards the nucleus. हे इलेक्ट्रॉन काय, न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होतील, त्यामुळं दिस डिस्टन्स डिक्रीजेस, म्हणजे परसेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वाढल्यानंतर डिस्टन्स डिक्रीज काय होतो, बिकॉज द इलेक्ट्रॉन्स इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस, दॅट्स वाय डिस्टन्स डिक्रीजेस, म्हणजे अट्रॅक्शन झालेलं असं डिस्टन्स कमी होतो का नाही, दॅट्स वाय द डिस्टन्स डिक्रीजेस. म्हणजे जसं जसं एस कॅरेक्टरचं परसेंटेज वाढेल तसं तसं काय होईल, बॉन्ड लेंथ ही कमी होईल. सर्वात बॉन्ड लेंथ कुठल्या कार्बन ऍटमला आहे, sp3 कार्बन ऍटम, आणि किती आहे बॉन्ड लेंथ, 1.54 अँड स्ट्रॉंग युनिट. कार्बन कार्बन डबल बॉन्डला sp2 33.33%, 1.34 अँड स्ट्रॉंग युनिट, अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड sp 50%, 1.20 अँड स्ट्रॉंग युनिट. दिस इज अबाउट द बॉन्ड लेंथ, अँड द बॉन्ड लेंथ फॉर पर्टिक्युलर ऍटम्स varies from compound to compound. He bond length kashi kai compound to compound change hote. For example,
मिथेन CH3 इथेन CH3 1.09 एस्ट्रॉन्ग यूनिट 1.09 एस्ट्रॉन्ग यूनिट CH2 डबल बॉन्ड CH2 1.07 एंगस्ट्रॉम यूनिट 0.07 एंगस्ट्रॉम यूनिट एंड एच ट्रिपल बॉन्ड CH इथाइन और इट इज ऑल्सो कॉमनली नोन एज एसिटिलीन एच इट इज 1.50 एंगस्ट्रॉम यूनिट हीरो एंड स्ट्रॉन्ग यूनिट म्हणजे इथेन मध्ये 1.09 इथिन मध्ये कार्बन कार्बन 1.07 एंड एसिटिलीन 1.05 एंड स्ट्रॉन्ग यूनिट इथं पर्सेंटेज किती आहे एस कॅरेक्टर 50% एस कॅरेक्टर 50% एस कॅरेक्टर इथं दुसऱ्या ह्याच्यात कार्बन कार्बन डबल बॉन्डला किती आहे पहा sp2 हायब्रिडायझेशन हायब्रिडायझेशन कुठला आहे sp2 आणि पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर 33.3% आणि फर्स्ट मॉलिक्यूल पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज 25% अँड हायब्रिडायझेशन इज sp3 म्हणून त्याची बॉन्ड लेंथ ही जास्त आहे इथेनची जास्त आहे नंतर इथिनची कमी आहे आणि इथिन पेक्षा इथाइनची कमी आहे एसिटिलीन दिस इज अबाउट द बॉन्ड लेंथ मध्ये काही प्रॉब्लेम कोणाला बॉन्ड लेंथ मध्ये काही प्रॉब्लेम आहे का कोणाला नो सर ओके बॉन्ड लेंथ कॉन्सेप्ट लक्षात आला बॉन्ड अँगल आपण नेक्स्ट लेक्चरला बघू मी काही आपले जे लेक्चर झालेले आहेत जे मुलं अब्सेंट असतील किंवा काही आपल्या कॉलेजच्या वेबसाईटला हे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो आता एक पहा इथे दाखवतो आपलं लेक्चर संपलेलं आहे hrmrajgurunagar.ac.in इथं तुम्ही खाली गेलात ई कंटेंट्स पहा ई लायब्ररी इथं ई कंटेंट्स असेल ई लर्निंग दिसला काय हे ई लर्निंगच्या ह्याला क्लिक करायचं व्ह्यू मध्ये व्ह्यूला गेलात इथं क्लास इथं आहे UGPD आपण UGला तुमचं इयर FY सिलेक्ट स्ट्रीम फॅकल्टी कुठली आहे तुमची आर्ट्स कॉमर्स सायन्स सायन्सला हे करा आणि सब्जेक्ट हे करा फिजिक्स केमिस्ट्री अँड सर्च म्हणा सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं असं ई लर्निंग कंटेंट दिसेल जे काही आहेत ते इथं सगळ्या लिंक ह्या अपलोड केलेल्या आहेत इथं लिंकला क्लिक केला तर तुम्हाला काय होईल लिंक ओपन्स होतील म्हणजे ज्या मुलांनी हे लेक्चर्स वगैरे अटेंड केले नाही त्यांना हे बेनिफिट्स होईल किंवा तुम्ही सुद्धा तुम्हाला काही समजलं नाही तर ह्याच्यात बघून हे करू शकता आणि काही क्वेश्चन्स विचारू शकता ओके लक्षात आलं इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हे दिसेल पाहिले फंडामेंटल्स ही अशी लिंक ओपन होईल आणि इथं लेक्चर्स तुम्हाला दिसतील आणखी काही प्रॉब्लेम आहे कोणाला नो सर ओके टाइम संपत आलेला आहे आपण आता लेक्चर फिनिश करू हे बाकीचं मग पुढच्या लेक्चरला कंटिन्यू हे करून टाकू Well,